सारे गामा कारवां इस तोहफे में हैं 5,000 सुनहरे गाने और कुछ यादें। बर का मुलीनो, संगीत ही फार मोठी तपश्चर्या आहे। खरं संगीत गळ्यातून येत नसतं, ते इथून अंतःकरणातून यावं लागतं। तो संगीताचा आत्मा आहे। त्या सात सुरांची किमया अलौकिक आहे। सात समुद्रापेक्षाही ते अथांग आहे। आणि ही सात सूर शिकायला सात जन्मही अपुरे आहे। ह्या कलेत मीही तुमच्या सारखाच एक विद्यार्थी आहे। इश काहीतरीच काय मस्तर। खरंच मला अजून खूप शिकायचं आहे। कलेला आदी नाही अंत नाही। हो आमचे उस्ताद नेहमी म्हणायचे की अन्या हो रागवले की अन्या म्हणायचे म्हणायचे की अन्या 10 हात आणि 10 जन्म पुरायची नाही तबला शिकायला। हो एक मात्र चुकलेली खपायची नाही त्याला। ठीक आहे सूत शेखरची मात्र आहे वाटाविषयी वापरायला। ते का वहिनीसाठी वहिनी आणली। बर बर तू किती नाही चाल का? मी उद्यापासून क्लासला येणार नाही। का? गेल्या महिन्यापासून वडिलांची नोकरी चुकली। ती देणी जमणार नाही मला। हात वेळे या करता का क्लास सोडायचा? ते जरूर, फक्त पैसा करता हा क्लास नाही आहे। फीची मुळीच काळजी करू नकोस। मनापासून साधना कर। देवाने गोड गळा दिलाय तुला। पण नेम काही नाही, रोज येत जा। मी संकोचपणे येत जा। लक्षात आहे ना उद्या तुमच्या गुरुजींची पुण्यतिथी आहे। हजेरी लावायला जायचंय। लक्षात आहे ना? वा ते कसा विसरेन मी? त्याचा काय नाही, आमचे उस्ताद नेहमी म्हणायचे की अण्णू कलावंत हा विसरावा असतो म्हणून आठवायची। पण तुम्ही मात्र न विसरता या म्हणजे झालं तिथं। अहो आमचे उस्ताद नेहमी म्हणायचे। गेले विचार, आता बोलून काय उपयोग? माझी गुन्हा माझी गुन्हा। काय म्हणतील? पण मुलं झाली तरी पुढे बोल ना। बोल
तरीचा हाताळपणा साधून तुम्ही पण काय ग स्वतःच्या बायकोच्या डोक्यात विणी घालणं हा पातळपणा आणि जन्मापासून रोज संध्याकाळी येणे आणि किती तेव्हा तेव्हा तरुण होता आपण आणि आता म्हातारी झालो म्हणजे दोन मुलं झाल्यानंतर स्त्री म्हातारी होते हेच खरं पुरेपूर मी म्हातारी वाटत असते तर आणा एखादी तरुण बाय तोच विचार चाललाय माता तुझ्यासारखी सुंदर आणि सुजवळ बाई दुसरी दिसत होती आणि हे पैसे ठीक आहे तुमच्याजवळच राहू देत ना पैसे कमवण्याचं काम आमचं त्याच्या पुढलं सगळं काम तुमचं तू चहा देत नाही मुलांच्या बद्दल हेच मुलं झाल्यानंतर नवऱ्याबद्दलची माया पातळ होते बायकांना नाही हाच घे आई मला भूक लागली दिलं मी नाही का मला पण लागली नाही काय लावणी का तुका नाही माता तुका नाही माता तुका नाही माता अरे हो 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 कसली गाण्याची गाणी गाता गाणेडी किती लोक गातात हो आणि रेडिओवर पण लागतात अरे पण ते वाईट का वाई उद्या तुझ्या आईनं कुंकू न लावता ओठाला लिपस्टिक लावली आणि पातळाऐवजी मंडवी सारखा फ्रॉक घातला तर कशी दिसेल एकदम वाईट हो ना निरर्थक शब्द आणि परदेशी चाली यामुळे आपल्या भारतीय संगीताचा सत्यानाश होतोय यानं काय करते जी ऐकतात ते गुणगुणतात आणि रेखा दत्तन घेऊन हात पाय घेऊन खरच कांता मला हेवा वाटतो माझ्या संसारात तुझ्यासारखी बांधतो अशी मुलं सुख सुख म्हणतात ते दुसरं काय असतं असं बोलू ना दृष्ट लागायची एखाद्या वेळी नको लहान आहे नको तुझे आज मास्टर भेटले होते म्हणत होते तुझं गणित करताय म्हणून बाबा मला गणिताचा खूप कंटाळ येतो आणि 3 फूट खाली येते तर ती किती मिनिटांनी वरती जाईल पण मी लिहितो मी सरळ वरती गेली तर अरे वेड्याचे गणित म्हणजे कळत नाही ते गणित कसलं गळत तू त्यात मन घालत जा म्हणजे सगळं कळत जाईल जगात कुठलीही गोष्ट अवघड नाही बघ तू त्यात लक्ष ठेव मला तुला इंजिनियर कसं नाही कंडक्टर कुठला पण बाबा मी कोण होणार तू की नाही एक आदर्श पत्नी आणि आदर्श माता या आम्ही नाही लग्न करणार खरच का तुम्ही त्याला इंजिनियर करणार आहात त्यानं खूप खूप शिकावं आणि मोठा इंजिनियर व्हावं अशी माझी इच्छा तुमची इच्छा असेल तर तो इंजिनियरच होईल कृपा आमची
काहीतरी बायपोर अगदी हुबेहूब नक्कल करतात तुमचे निकाल. अगं माझं धोतर शर्ट कुठे आहे? सगळं तयार आहे. मग ये ना. काय सगळं अगदी हातात आणून द्यावं लागत. काय करणार, तुझा पांगुळगडा घेण्याची गेल्या 10 वर्षाची सवय तूच करायला मी केलं. माझी बटणं कुठे? शिकायची असणार सर. हाजरी घ्यायची की सर? आज गुरुजींची पुण्यतिथी आहे, हाजरी लावायला जायला पाहिजे मला. तू येतेस का? नको, मला पुष्कळ काम आहे. काम रोजच आहे, चल ना. नको बे, आणि मला गाण्यातलं काही कळत नाही. माझं गाणं म्हणजे माझा संसार. सकाळी स्टोरच्या तालावर माझा भैरव सुरू होतो आणि रात्री मुलांना झोपवताना भैरवी. आणि आल्यानंतर मला सगळी हाकी देत. तुझी सांग, आता मुले शाळेला जायची, त्यांची सगळी तयारी करायची, त्यांना वाढायचं. हो, जेवण तयार आहे, तुम्ही पण जेवून जा ना. बाकी झालं सर्वांचं जाऊन. फक्त ठिकाण द्वार आहे. मग त्यांना आज जायला सांगा, शेवटी मी गाईन. तो मान त्यांचा आहे, गेले कित्येक वर्ष चालत आलाय. मग ह्या वर्षी मोडा, संगीतची निराशा नाही कुणाची. पण हे त्यांच्या गुरूंचे पट्ट शिष्य आहे. मग मीही त्यांच्या गुरु बंधूची पट्ट शिष्य आहे. मी त्यांच्यापेक्षा कमी नाही. ते अजून ठरायचंय. आमचे उत्तर नेहमी म्हणायचे की अण्णू मान मागून मिळत नाही. तुम्हाला कोणी सांगितलं मध्ये बोलायला? मी शेवटीच गाणार. शक्य नाही, केरवा म्हणजे चारच मात्र. आज कशा होतील? श्रीकांत म्हणजे श्रीकांतच शेवटी गाणार. अहो भांडण कशाला? हो पण दोघांना बसू द्या एकदम. म्हणजे समजा कोण कुठे येते. बरोबर आहे. खरं म्हणजे पुण्यतिथीच्या दिवशी आपली कडावत बरी नाही. आता आणून बोलण्यापेक्षा सर माघार का घेतले? मला तशी सवय नाही. चला अण्णा थांबा, मला हे तबलजी नको आहे. दुसरी तबलजी देतो. चला चला. विजयजी तुम्ही तबल्यावर बघा. आठवण ती कशी नाही. चला चला चला. बोला, कोणता राग गायचा? तुम्ही कुठलाही सुरू करा. अच्छा,
लग्नात हार घातलायचा केलं वाटत रोज रोज तुझ्याशी लग्न करावं. हा दुसरा हार त्याच्याबद्दल. एक हार चांगला गायक म्हणून आणि दुसरा चांगला नवरा म्हणून. असू दे. नको बाई नको. छान दिसत बोट कापलं वाटत. कला बोटलं सांभाळून लाव दे. कशा ना आमच्या एक वस्तू साठवायचं जागृत नाही ग. हा घरगुती उपाय आधी माहिती असतात तर लग्नामध्ये रोज बोट कापून घेतलं असत. आज एक मोठी गंमत झाली. एका मुलीनं वाद सुरू केला. गायला शेवटी कुणी बसायचं मग काय दोघही बसलो एकदम. तुम्ही जिंकला असेल. हो त्या मुलीची तयारी थोडी कमी होती पण आवाज फारच छान होता. कुणी वेळ व्हावं इतका गोड होता. तसा आवाज दुसऱ्याला पाहिजे होता. नाही तेच बरं नाहीतर संसाराचा संगीत क्लास झाला. हो बरी आठवण. माहेरून पत्र आहे. बोलवलं असेल कळवून टाक येत नाही म्हणून. जेव्हा बघावं त्यावेळेस आपलं माहेरचं पत्र बोलवलं. काहीतरीच काय गेल्या सबंध वर्षात गेले तरी काय मी माहेरी. धाकट्या बहिणीचा साखरपुडा आहे. जाऊ असं म्हटल्यानंतर कोण नको म्हणणार. केव्हा जाणार आहे. उद्या सकाळीच जाऊ मी. अच्छा जा. बाहेर निघाली. हो बाबा पण तुम्ही कुठे गेला होता सकाळी. काल मैफिलमध्ये तुझा पराजय झाला ना म्हणून एका मोठ्या खासाहेबाला भेटायला गेलो होतो तुझ्यासाठी. हो खासाहेबाने तुला गाणं शिकवायला असं कबूल केलंय. पुढच्या वर्षी श्रीकांतचा पराजय व्हायलाच पाहिजे. हा पण श्रीकांतचा पराजय व्हायला त्यांच्याच थोडीचा गुरु होता. मी माझा गुरु निश्चित केला आणि त्यांच्याच कडे चालले. अच्छा बाबा टाटा. शर्ट कुठे आहे दे ना लवकर. मला वाटलं कांता तुझी आहे. ती माहेरी गेली विसरूनच गेलो मी. मी आलेली पाहून आश्चर्य वाटलं असेल आपल्याला. मी आलं गाणं शिकायला आले माझ्याकडे. हो त्या दिवशी आपलं गाणं ऐकलं मी माझा सारा अभिमान विथून गेला. खरं शिकाल ना मला. हो शिकवेन की. कधीपासून म्हणाल तर आजपासून. राहू मी करते. अहो आजच्या दिवस कराल तुम्ही पण बायको माहेरून येईपर्यंत रोज मलाच करायला पाहिजे. ते का वैन येईल पण रोज करीत राहील की. पण तुम्हाला कशाला उगीच त्रास. यात कसला आला होता. गुरुचा गंडा बांधल्यावर गुरुची सेवा नको का करायला. तुम्ही जा बाहेर मी कळून आणते. पण
कुंपण हे पहा कानात साबण राहिले तेवढा पुसून टाक. अहो पण तुम्हाला चहा साखर कशी मिळेल? बायकांच्या मनात आलं की हवं ती मिळत असत. वहिनी दूध सम चुकली वाटत. आमचे उस्ताद नेहमी म्हणायचे की अण्णू आयुष्यात काहीही साधं नाही तरी चालेल पण सण साज. चहा कसं काय झालं? अगदी तुमच्या गळ्यात का गुड. मास्टर हा ट्रान्सफर तीन केव्हापासून झाला? नाही म्हणजे 8 मात्राचा त्रिताळ 4 मात्राचा केव्हापासून झाला? आमचे उस्ताद नेहमी म्हणायचे की अन्य नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधी माणसाने विचार करावा. काय झालं? काही काच गोळा करताना जरा बोट कापलं. बरेच कापले ती. आयडीन आहे का? आयडीन खरंच थांबलं. काय झालं? काही नाही, बोट कापलं. अहो बायकांची बोट कापायची. आमचे उस्ताद नेहमी म्हणायचे अण्णो देवानं बायकांना बोट दिले की 2 कामासाठी, एक कापून घेण्यासाठी आणि दुसरं तोंडात घालण्यासाठी. काहीतरी ते बघा. गात 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 गात
जे काही चाललंय ते बरं नाही. कशाबद्दल बोलताय तुम्ही? सुधाबद्दल. बहिणी इथं नाही, फार जपायला हवं तुम्हाला. साऱ्या गावात चर्चा सुरू झाली, क्लासवर सुद्धा तुमचं लक्ष नाही. हल्ली काय होतंय माझं मला कळेनसं झालं. अजूनही वेळ दिली नाही. तुम्हाला काय कमी आहे? उत्कृष्ट कला आहे, सारखी बायको आहे, गुजर आणि मुलं आहेत. अण्णा, बहिणीने हे कळलं तर तुम्ही एक पती आहात, पिता आहात. जगात सगळ्या पापांना आहे, पण बायको मुलाच्या वंचनेच्या पापाला क्षमा नाही. पोस्टमॅन. पत्र उशिरा पाठवत आहे म्हणून रागवू नये. इथे जवळपास पोस्टच नाही म्हणून विलंब झाला. मुलं इथं तुमची सारखी आठवण काढतात. तुम्हाला सुद्धा तिथे एकटेकटं वाटत असेल ना? मला तरी केव्हा येणार झाले, पण वट पौर्णिमा झाल्याशिवाय आई सोडायलाच तयार नाही. तरी रागवू नये. सौकांता बनली तर पत्र. हो अण्णा, मी जरा आज जाऊन पडतो. सुधा इतक्यातच येईल इथं. तिला सांगा. काय सांगू? तिची शिकवणी आजपासून बंद केली आहे.
थोडेफार जुळे गेलेले धागे इथंच तोडायचं ठरवलं आहे. मला माझं कर्तव्य केलं पाहिजे. एक पतीचं कर्तव्य, एका पित्याचं कर्तव्य. सांगाल ना? सांगायला कशाला पाहिजे. कळेल मला सार. वेळेवर सावध केल्याबद्दल मी आपले आभारी. सुधा, सुधा, ऐकून तरी घे माझं. सुधा, सुधा, श्रीकांत, सुधा, श्रीकांत. त्या दिवशी तू निघून गेली आणि खरंच जग उदास वाटू लागलं मला. आपण एकाच कलेच्या खास असलेले प्रेमिक आहोत. आपलं प्रेम निखत नाही, उदास नाही. आपण जन्मभर संगीत कलेची सेवा करत. प्रेम ही इतकी वाईट गोष्ट आहे की माणसाला फार विसरायला लावते. ही तुझी शिकवणी आणि ही तुझी कला. मास्टर म्हणजे लाजणी वाटत विवाहित असून विद्यार्थी बरोबर प्रेमाचे तारे करायला. पण मी एक अक्षर बोललो नको. त्यांना बोलू नका बाबा, त्याला मी जबाबदार. त्याला काही अक्षर आहे की नाही? दोन पोरांचा बाप खरा तरी. आजवर तुझं कौतुक केलं, तुला स्वातंत्र्य दिलं ते बस झालं. या पुढे त्याला भेटलीस तर खबरदार. चाल चाल. या 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 या, बसा 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 ना. आता येतील बाळ. पण ते यायचं आज आम्हाला जायचंय. हा, उद्यापासून क्लास नाही येणार. उद्यापासून क्लास नाही येणार. नाही, घरच्या माणसाने आम्हाला बंदी केली आहे. आपण कारण काय? पडील म्हणाले की ज्या माणसाला चारित्र्य नाही, लग्न होऊन जो आपल्या एका विद्यार्थिनी बरोबर प्रेमाचे चाळे करतो त्याचा काय भरोसा. हे घ्या तुमचे टीचर आलेले. थांबा थांबा. त्यांनी आजपासून क्लास सोडलाय का? तुमच्या आणि सुधाच्या प्रकरणामुळे. ठीक आहे, खुशाल ठरा. क्लास बंद झाला म्हणून मी काही उपास मारत नाही. हो, पण आपली बदनामी. चाल करा म्हणा, मला कोणाचीही पर्वा नाही. मी कोणालाही फिरणार नाही. मी एक कलावंत आहे. माझ्या खासगी जीवनात कुणी ना खुपसायचं कारण नाही. अण्णा, तुम्ही जा त्याच्या मागोमाग आणि सारा गावात डांगोरा पिटा की श्रीकांत प्रेमानं पागल झालाय. श्रीकांत प्रेमानं पागल झालाय. सुधाच्या प्रेमानं पागल झालाय. सुधाच्या प्रेमानं पागल. देव आहे. या झाडाखाली सावित्रीने आपल्या नवऱ्याचं जीवदान मागून घेतलं होतं. या झाडाची पूजा म्हणजे सती सावित्रीची पूजा आहे. पण पूजा करून काय मिळतं? सात जन्म तोच नवरा मिळतो. अय्या, म्हणजे सात जन्म नवऱ्याला तेच जबाब मिळणार. सांगणे रे मी तुला सांगणे रे मी तुला सांगणे रे मी तुला.
उद्या साखरपुडा आहे माझा. कोणाबरोबर? मला ठाऊक नाही, पण मला कुणाशी लग्न करायचं नाही. लग्न केलं की कला संपते आणि उरतो फक्त अर्थ. मला आमरण कलेची सेवा करायची, साऱ्या जगानं मानावं अशी कलावंत व्हायचं आहे मला. तुम्ही आणि मी निघून जाऊ या मतलबी कोणत्या जगापासून खूप, जिथं आपल्याला कुणीही अडवणार नाही, जिथं आपण फक्त कलेची साधना करू शकतो. तुमच्या साधावर घरदा सोडून आले आणि तुम्ही तयार नसाल तर माझ्याकडे फक्त एकच मार्ग आहे. कोणता? आत्महत्या. आत्महत्या? नाही नाही सुधा, मी येईन. तू सांगशील तिथे येईन. आपण एक नवं विश्व निर्माण करू, कलेचं विश्व, प्रेम संगीत यांच्या सोनेरी स्वप्नाने नटलेलं विश्व. मग आज रात्री 12 वाजता आपल्याला निघायला पाहिजे, पण ही वेळ निघून गेली तर? तसं नाही होणार, निश्चित येईल. मग मी वाट पाहिजे तुम्ही इथंच याच ठिकाणी, पण रात्री 12 वाजता तुम्ही तुम्ही नाही आले तर याच कड्याखाली उडी टाकून मी आपल्या आयुष्याचा शेवट करेन. नाही सुद्धा संगीताची शपथ. अरे कुलूप कोणी काढलं? का भांगड आई? कांता, तू आज अशी अचानक कशी आली? ओळखत नाही का आली ती? काढलात ना? हो. आज आपल्या लग्नाचा 10वा वाढदिवस. विसरलं असतो तुम्ही. तुमची तब्येत बरी नाही का? नाही, बरी आहे. मग तुम्ही अशा अस्वस्थ का? कुठं काय नाही. 10 वर्षाच्या सहवासात एवढं ओळखता येत नाही मला. तिथं कुठे ठेवताय कोट? हो. काय झालंय काय आज तुम्हाला? काही नाही ग, खरंच काही नाही. माझी शपथ आहे. कांता, मुलं कुठे? बाबा आम्ही इथे आहोत.
बाबा आम्ही 5 दिवस राहिलो म्हणून रागालात? नाही बेटा, मग आल्यावर आणखी पापे का नाही घेतले? या फोटोग्राफर साहेब, या तुम्ही यावेळी इकडे कसे आणला? अहो, तुमच्या लग्नाचा वाढदिवसानिमित्त. बघा, तब्बलजी भाऊजीला सुद्धा आठवण आहे आणि तुम्ही मात्र विसरलात. आमचे उस्ताद नेहमी म्हणायचे की अन्या जिथं पिकतं तिथे विकत नाही. फोटोग्राफर साहेब, या दोघांचा फोटो करा. ओके. फोटो? हो, लग्नाची आठवण असावी. चला, आय एम रेडी. नीट उभे राहा. तुम्ही असं करता का, जरा इकडे सरका हो. आणखी बाई, जरा तुम्ही जरा इकडे. नाही, बॅकग्राऊंड मला वाटतं तुम्ही असं करा, आपण तिकडे घेऊया. या दोघं या. हा, तुम्ही जरा बाईच्या जवळ या आणि बाई तुमची बांधावर खांद्या घातल्या जा आणि हातरा चेहरा बरं का तरी म्हटलं. 1 2 थँक्यू. फोटोग्राफर साहेब, कॉपी मात्र लवकर द्या. हा हो, नाही या वाढदिवसाचा फोटो पुढल्या वाढदिवसाला मिळायचा. आमचे उस्ताद नेहमी म्हणायचे की अण्णू, 1 वेळ इंग्रजून स्वराज्य मिळवणं सोपं, पण फोटोग्राफरकडून फोटो मिळवणं हो. अण्णा साहेब, तुमच्या उत्तराने स्वराज्यही पाहिलं नाही आणि आमचा स्टुडिओ पाहिला नाही. तुम्ही काही काळजी करू नका, तुमचा फोटो उद्या नक्की देतो. तुम्ही कुठे निघाला तब्बलजी भाऊजी? वा, जेवायचं नाही वाटत. हो, आमचे उत्तर नेहमी म्हणायचे की अण्णू, खरा कलावंतानं भजन आणि भुजन त्याला कधीही नाही. चला चला, आलोच. छान तयारी केली तुम्ही. मी मग एखाद्याच्याच वाटेला येत. हे घर, अशी मुलं, असा आधार, वाटत या सुखाच्या क्षणीच मरण.
कांता, या संसारात तू नसलीस मुलांचं काय होईल? एक वेळ बाप नसला असं बोलू नका. आणि बायकाची जगतो फक्त या कुंकवाच्या आधारावर, नवऱ्याच्या नावाने घातलेल्या या अंगवस्त्राच्या आधारावर. माझे काय काल काय एक वेळ मला विसरलं तरी चालेल, पण या मुलाला मात्र कधी विसरलं. कांता, आज हा विषय नाही काढला तर नाही का चालायचं? खरं आज आपल्या लग्नाचा वाढदिवस नाही का? कसा गुरकण मिळून गेला लग्नानंतरचा काळ. तुम्हाला आठवतो का आपल्या लग्नाचा सोहळा? भटजीने आपल्या दोघांच्या मध्ये अंतरपार झाला होता, त्याच्यावरून मला पाहण्याची तुमची धडपड चालली. आणि अनेकच्या वेळेला मी हॉस्पिटलमध्ये जायला निघाले, पण माझ्या खांद्यावर मान ठेवून लहान मुलासारखे राहिलं. तुम्हाला वाटलं मी परत येते की नाही? त्या तुमच्या अश्रूने सात जन्माचं बांधून ठेवले मला. खरंच तरी प्रत्येक नवरा असाच आपल्या बायकोर प्रेम करत असेल का? जाण्यापूर्वी तुला एक गोष्ट, कदाचित ती तुला पटायची, जगालाही पटायची. कोणती? इथून जाण्यापूर्वी तू तुझं कुंकू पुत्र पडले जीवन भूत जन्मभर सतावणार आहे तुझ्या मुलात. रोज रोज काय उत्तर देणार आहेस त्यांना? तुझ्या समोर दोन मार्ग, एक नवऱ्याने टाकलेली बायको म्हणून तिरस्करणी जीवन जगू आणि मुलांच्या भवितव्याचा चक्का चूर कर, आणि दुसरं कुंकू पुसून आदरणीय विधवा होणं आणि मुलांचं उज्ज्वल भवितव्य घडवणं. मी वाटते ते काबार कष्ट करे, पण मी माझ्या मुलांना कर्तबगार करेन, त्यांचं भवितव्य उज्ज्वल करेन. पण कुंकू ठेवून तुला ते शक्य होणार नाही, पण ते जिवंत असताना मी कुंकू पुसू शकत नाही. एक पत्नी आहे, एक सुवासिनी आहे. तू नुसती पत्नी नाही, एक आई पण आहे. पत्नीचं कर्तव्य संपलं तुझं ज्या क्षणी तुझे पती निघून गेले. आता मातेचं कर्तव्य करायचं तुला. तुझी मुलं बाहेर वाट पाहत आहे, तू आत आलीस ती एक सुवासिनी म्हणून, पण बाहेर जावं लागेल ती विधवा म्हणून, जीवन जवळ्याची विधवा म्हणून. हो ना, गेल्या वर्षी देशमुखांचा विवाह उत्सवाला मी त्यांच्याकडे गेलो होतो.
तेव्हा कळलं की आदल्याच दिवशी त्यांची बदली झाली म्हणून. बरं आपण कुठून आहात? मुंबई. मुंबईहून एवढ्या लांब मराठवाड्यात आणि एकट्यात? हो हो. बरं आपले यजमान काय करतात? ओ सॉरी हा. हे पहा तुम्ही आता असं करा, तुम्ही सध्या आमच्याकडे चला. आमचा वाडा मोठा आहे, मंडळी फार नाही. मी आमची दीदी आणि सध्या सुट्टी आहे म्हणून आमचा विदूर मुलगा आलाय आपल्या मुलीला घेऊन. बरं का मुलांनो, तुमच्याबरोबर खेळायला आमची अंजली आहे. हा चला चला. नको नको, तुम्हाला कसं लागतं? अहो यात कसला त्रास? अहो आमच्यासारख्या विमा एजंटाला एखाद्याचा विमा उतरवायचा म्हणजे किती त्रास पडतो याची कल्पना नाही तुम्हाला. त्याच्या पुढे हा त्रास काहीच नाही. चला तुम्ही काही संकोच करू नका. हा चला मुलांनो, चला बघू. ए टॅक्सी, अरे टॅक्सी बाबा ना. बिचारे विधवा आहेत, दोन मुलं आहेत त्यांना. मी त्यांना आपल्याकडे राहण्याकरता घेऊन आलोय. हो का? बस 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 बस. पण गंमत त्याची अशी आहे, लहानपणी आम्ही बरे का एका चाळीचं शेजारी शेजारी राहत होतो. तेव्हा मी हिला दिदी म्हणायचा, फिरायला जायचा. पुढे ही मोठी झाली, माझं प्रेम करू लागली. काय खोटं सांगताय? मी मुळीच तुमच्यावर प्रेम केलं नाही. तुम्हीच मला उलट तिथे पाठवत होता आणि लिहित होता लाडके, हृदयेश्वरी, प्राणेश्वरी. काय का? हो काय म्हणत होतो बोल. हो पुढून प्रेम करता करता आम्ही लग्न केलं. बरं का? आणि लग्नात नाव बदलायचं तसंच राहिलं. अहो वेळ कुणाचा मिळाला? हा आता कामता वेळ खरं सांगा, अगदी खरं सांगा, नावं ठेवायला एक तरी जागा दिसती. बरं बरं पुढे झालं तुमचं. तुम्ही ज्या विम्याच्या कामाकरता गेलं तर त्याचं काय झालं? आता काय व्हायचंय, नेहमीप्रमाणे झालं. मी ज्या ग्रस्ताचं विमा उतरायला गेलो ना, तो आदल्या दिवशीच वाढला. वाटलंच मला. बरं का कांताबाई, आयुष्यात ह्यानी फक्त एकच केस मिळवली स्वतःच्या गेले. तर तुझ्या भीती मला घाबरताय तुम्ही. अंजली, अंजली आई काय? अंजली कुठे आहे? अरे यांच्या मुलाबरोबर आज गेले. अगं बाई खरंच दूध चुलीवरच ठेवून आलेली. नको नको उठू दे. बरं का कांताबाई, आमचा मुलगा तो हाच प्रभात. नमस्ते. नमस्ते. बरं मी आज हे सामान ठेवून येतो, मग तुम्हाला तुमची खोली दाखवतो. हा इथं सहज आलात? सहज नाही, तरी पोटा पाण्याचा उद्योग पाहिला. मुलं आहेत तुमच्याकडे? ठेवू नका, मी पाहिले एखादी नोकरी तुमच्यासाठी. फार उपकार होते. उपकार कसले? माणसाने एक मिनिटासाठी काही करायला नको का? हा बरं चला बघू, तुमची खोली तुम्हाला दाखवू. हा या. तुम्ही काय करा? असू द्या. नको नको द्या. Thank you.
मुलांच्या वडिलांचा फोटो वाटत. हो तरुणपणी गेले वाटत. हो फार मोठे गवई होते. मुलांच्या वर आणि माझ्यावर फार फार जीव होता. Thank you.
आपण दरवर्षी 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करतो. आई पुण्यतिथी म्हणजे काय ग? पुण्यतिथी म्हणजे माणसाची आपण आठवण करतो तो दिवस. मग आपल्या बाबांची पुण्यतिथी केव्हा? कशिकार वाटली नोकरी सौभाग्य असतो भांडार हा मी अर्ज आणला. कसलं? मुलांना शाळेत नादारी मिळाली, कदाचित फी माफ होईल. किती त्रास होता तुम्ही आमचे? त्रास कसला, ही त्यांनी एकमेकांसाठी करायला पाहिजे. पालक म्हणले ना तिथे होईल. मला वाटत चुकून तुम्ही सौ म्हणलेले आहे. अनिल झालं का तुम्ही? पुन्हा चुकला. तुला किती वेळा सांगते गणितात लक्ष घाल म्हणून? तुला इंजिनियर व्हायचंय ना? नाही, मला इंजिनियर नाही व्हायचं. मी बाबांसारखा मोठा गळी होणार. हा गळी होणार म्हणे तातडी लाटाय तो का? रेखा तू आपले वाचतो आणि तुला गवळी व्हायचं. इंजिनियर झालं पाहिजे. तुझ्या वडिलांची तशी इच्छा होती आणि मी त्याला तसं वचन दिलेलं. मग मी जर इंजिनियर आहे. पण त्यासाठी तुला गणितात लक्ष घातलं पाहिजे. काही काळजी करू नको. या अशी परीक्षा मी गणता कलाने आलो तर मग मला विचार. थोड्याच दिवसात मुलीला फार लळा लागला तुम्हाला. मुलांचं काय, लळा लावला म्हणजे लागतो आणि कुणालाही लळा लागावा अशीच आहे तुमची मुलगी. सारं काही आहे तिला, फक्त आई नाही. दोन ट्रकच्या चक्रीत एका म्हशीचा मृत्यू. यांनी विमा उतरला होता तर नाही तिथे झाले. आमची गिराकी गिरी सगळी. विम्याचा वेळ आता तव जरा बाजूला आणि काय करा, प्रभाच्या लग्नाचं काहीतरी बघा. अनायास सुट्टीत आलाय तो बिचारा. अंजलीने किती वर्ष राहायचं आईशिवाय? तो लग्नाला तयार नाही. त्याला मी काय करू आता? नाही, मीच लग्न केलं तर. पुरे पुरे पुरे. मग विचारांना प्रभाला लग्नाबद्दल. तू विचारलास मग काय झालं? विचार. ते काय नाही, तुम्हीच विचारा. तुम्ही त्याच्या घरी आणि तू त्याची आई. विचारलं एवढी बाहेर वाटेल तेवढी बरोबर करता आणि त्याला लग्नाबद्दल विचारायला काय झालं तुम्हाला? तुम्हीच विचारा, मी काय विचारणार नाही. खुशीत काय चाललंय तुमचं? मी सांगते काय, तुम्ही बोलताय का? हा प्रभाकर, तुला तुला काही सांगायचंय? नाही रे, यांना तुला काहीतरी सांगायचं. सांगा आता. तुम्हाला मग सांगितलं, तुम्ही त्याला विचारा म्हणून पहिल्यांदा सांगितलं होतं तुम्हाला. पण तुम्ही विचारलं तर काय विचार काय? तुम्हाला दोघा म्हणून काय सांगायचं सांगा. अरे दुसरं काय, तुझ्या लग्नाबद्दल. एकदा ठरवून जायचं म्हणजे बरं होईल. हो ना आई, खरं सांगू का? मला एक मुलगी आहे. अशा परिस्थितीत एखाद्या कुमारी तिचे लग्न करून तिच्या भावनांचा चकाचो नाही करायचा. मला क्षमा कर. मला अगं वेगळी ताई दे. कसली ताई? अगं ताई दे ना. ताई दे. कसली ताई? ताई दे. प्रभाकरच्या लग्नाचं ठरलं. नाहीतरी काय बोलताय? आत्ता नाही म्हणून गेला ना तो. तुला जन्माची लेख करायची नाही म्हणजे का? त्याला कुमारिकेशी लग्न करायचं नाहीये, विधवीची करायचंय. हो नव्हतं माझ्या ध्यानात आला. हो आणि त्याच्या मला कोण विधवा भरली आहे हे पण माझ्या ध्यानात आलंय. कांता. कांता काहीतरी काय बडबडताय? तिला दोन मुलं आहेत की? आणि आमच्या प्रभाकरला एक मुलगी आहे. बेबे
जग बदलते. पूर्वी एक आण्याला शेर मिळणारा गुळ हल्ली शेराला 14 आणे द्यावे लागतात. सगळं बदललंय. त्याप्रमाणे आपली मतही बदलायला पाहिजे. किंवा आपली कांता खरोखरच प्रेम आणि सज्जन मुलगी आहे. अहो त्याला पसंत असल्यावर माझं का आई म्हणणं नाही. पुढे कडला त्याच्या लग्नाची वरात माझ्या दारात आली म्हणजे झालं. काय पाहते एवढं भान विसरू लग्नात. सुधा तू रडते काय? हे भाग्य कधीच नाही का माझ्या वाटते. कधीच नाही का कोणाची पत्नी म्हणून त्यात मला ओळख. आज हे लग्नाचं भूत कुठून शिरलं तुझ्या अंगात? लग्न नको म्हणून तू माझ्या बरोबर आली आणि मी माझ्या लग्नाचा संसार सोडला. नाही का ती दोघांची एक चूक होती, एक वेळ होती, एक थुंजी होती. वेडी आहे. लग्न हे काटेरी बंधन आहे. कलेच्या वाढीला ते कुंपण आहे. लग्न झालं की कला संपते, प्रेम संपत आणि उरतो फक्त अर्थहीन संसार. नाही का लग्नाशिवाय स्त्रीचं जीवन अपूर्ण आहे. मी तुमच्या बरोबर आहे ते कलेच आहे. पण प्रेम मिळेल कला शिकेल माझ्यात स्त्रिया तृप्त राहील. तिला प्रेमा तुझ्यासाठी मी सोडला. कलेच्या सोनेरी स्वप्नाने नटलेली नवी दुनिया निर्माण करण्यासाठी. नुसत्या स्वप्नाच्या तुम्ही जगू शकत नाही. कला प्रेम हे किती दिवस चालते. लोक माझं कौतुक करतात, माझी वाहवा करतात, पण ते माझ्या तोंडावर म्हणतात हे तर श्रीकांत आहे. सुधा सुधा असं काय बरं वडे असत. खरंच मी मूर्ख अजान आहे. पण मी एक स्त्री आहे. तुम्हाला स्त्रीचं मन कधीच कळत आणि कळायचं पण नाही. चाल चाल बाबा चाल चाल चला. मला एक मातृत्वाची आतूर या शीर्षकाचं एक सुंदर चित्र काढून स्टेट कॉम्पिटिशन मध्ये पाठवायचं आणि त्याला योग्य अशी पोज आणि एक्सप्रेशन तुमच्याकडून मला मिळालं. मी आणखी थोडा वेळ त्याच्यात उभा राहाल का? मी एक माझं नाव सुरेश. मी एक तुमचं चित्र काढलं ते पूर्ण करायला आणि त्याच्यात रंग भरायला तुमचं सहकार्य आहे. मला म्हणजे
आणखीन एक दोन दिवस जर तुम्ही याच ठिकाणी आलात मला ते शक्य नाही. पण मला वाटलं मला या ठिकाणी कीर्ती मिळेल, नाव मिळेल. त्रास दिल्याबद्दल क्षमा. मिस्टर सुरेश उदय हाच वेळ आलं तर चालेल का? हो थँक्यू व्हेरी मच. सुधा आले आले. आज अगदी नकली सजून सकाळीच पुढे गेलं. तुमच्यासाठीच चालले? माझ्यासाठी? अहो आज वटपौर्णिमा, सात जन्म तुमच्या सारखा आळशी नवरा मिळावा म्हणून. आणखी सात जन्म? मला वाटतं हिशोबात काहीतरी घोटाळा झालाय. माझ्या मते हा सातवा जन्म सुरू आहे. तुमचं आमचं कॉन्ट्रॅक्ट संपलं का? का कॉन्ट्रॅक्ट संपलं? ह्याच जन्मापासून दुसरी पाहून ठेवली वाटत. बायको म्हणजे काय सिनेमाचं अडवान्स बुकिंग आहे. हे पा, आता तुझी इच्छा असेल तू मुदत वाढवून देऊ वाटलं तर. काही नको बरं मुदत वाढवायला, आणि इतका मूर्ख म्हणूनच असला वर मागतो. मी वडाच्या पूजेला चाललात. मग आईचा नाही जात पूजेला? तुम्ही द्यायचे तेव्हा तुझी बाबा होते रेखा. हे बघ, ज्या बाईचा नवरा जिवंत असतो तिलाच अधिकार असतो या व्रताचा. बरं जा, तुम्ही आता खेळायला जा.
माझ्या गावांना किती सांगितलं की मला आई घेऊन ये म्हणून. सगळ्यांना आई आम्हाला मात्र आई नाही का माझी आई. वेडी ते काय नाही तू माझी आई व्हायचं कबूल कर आता आणून जेवणार नाही. ते सत्य नाही जायचं आई किती वर्ष आखरे करते मला दुसऱ्या लग्नाचं पण अंजलीला त्रास होईल म्हणून पडलो नाही त्या भांड्यात. पण तुम्हाला पाहिजे तुमची कसबदारी तुमचा स्वभाव आणि अंजलीला लावलेला लढा पाहिला आणि वाटलं की हीच आई योग्य आहे आपल्या अंजलीला. का नाही मी वाईट आहे का कुरूप आहे का. मी विधूर आहे तुम्ही घटक आहात. मला कल्पना आहे की तुमचा आपल्या पतीवरती फार प्रेम असणार पण आईचे ही एक तडजोड आहे. तुम्हाला मुलाय तशी मलाही एक मुलगी चांगला संसार होईल आपल्या दोघांचा. ही कल्पना सुद्धा मनात आणू का आणि कृपा करून काय हे विचारू नका. तुम्ही फार चांगले आहात सच्चे आहात पण मी सच्चे नाही. माझ्या आता माझी पत्नी म्हणून नाही तर अंजलीची त्या पोरच्या पुरीची आई म्हणून तर तुम्ही माझ्या संसाराच्या नाही म्हणू नका. काय सांगू आणि कसं सांगू ते मी माझ्या पतीवर केलं आणि करते जगाच्या दृष्टीने ते भेट पण माझ्या दृष्टीने ते जीवन आजच पाठवणार आहे मी स्टेज कॉम्पिटिशन आठ दिवसांनी सुंदर आहे. तुम्हाला नक्की बघतच नाही मी आताच अभिनंदन करू जाते उशीर मी आज आमचा शेवटचा प्रोग्राम हो बोलू नको या ना जाऊ द्या मी तुमच्याकरता सुचते या ना आलं पाहिजे हा मी वाट पाहिजे तुमची. चंद्रा तुझी कमी राहिली चंद्रा तुझी कमी
नव्हती कार्य तुझ्या आनंदाच्या प्रसंगी माझ्या घरी चहा घ्यावा एवढीच माझी इच्छा आहे. पण बिन काही नाही, मग येणार ना? यायलाच पाहिजे का? हो, मी वाट पाहत बसे ना. आणखी कोण कोण राहतो या झोपडीत? कोणी नाही, एकटा
छान आवडले चित्र तुम्हाला मला का हो देईन हे चित्र कोणाच्या बंगल्याचं हे माझ्या कल्पनेतल्या बंगल्याचं चित्र आहे कधी काळी मी जर बंगला बांधला तर तो असा बांधणार हा भूतीचा बगीचा ते गॅरेज हा वरांडा ही माझी स्टुडिओची जागा ही टेरेस या दोन बेडरूम एक मुलांची आणि ही तुम्ही व्हाल का या बंगल्याची मालकी नाही तुम्ही मला हा प्रश्न विचारला पण तेवढी माझी योग्यता नाही असं का म्हणता तुम्हाला ठाऊक आयुष्यात मी फार मोठी चूक केली हरदार सोडून यार लावण्याची एक स्त्री असू मी एका स्त्रीच्या संसारावर घाला घातली कलेच्या प्रेमात खोट्या स्वप्नांच्या वेडात सुधा चुकीचा पश्चाताप झाल्यानंतर पाप करता आले पण माझी चूक फार मोठी देव सुद्धा मला क्षमा करणार नाही पण मी जरूर करेन माझा सारा पूर्वी त्यास कळून देखील होय पूर्वी काय घडलं यापेक्षा आता काय घडतं याला मी महत्व जास्त देतो तुम्ही आहात तशा तुमच्या गुणदोषासहित मला तुम्ही हव्या माझ्या प्रश्नाला उत्तर देण्याची पुस्तक नाही तुला कुठे गेली होती सकाळी रजिस्टर कचेरी रजिस्टर कचेरी कशाला लग्न करायचं कुणाचं लग्न माझ तू चुकी ना होय कुणाची चित्रकार सुरेश ही तुझी कला हे तुझं प्रेम मला माझा ससर फोडायला लावला आणि तू लग्न करून चालली अखेर जातीवर गेली तुम्हाला एवढा अधिकार आशीर्वाद द्या असं कुठल्या देणार मग जिच्यावर तुम्ही आता कधी प्रेम केलं पण तिने तुम्हाला दुःख दिले ही आशीना दिले आजच आलो कांता मी मुले कुठे गेली कोणाला न सांगता मिळेल निघून गेली मला वाटतं माहेरी गेली आपण नाही गो वहिनी ना तुम्ही ओळखलं नाही त्यांनाच नाही मग मुलांना घेऊन कुठे गेली पण त्यांचं त्यांनाच ठाऊक पण बरं झालं वेळेवर आला आज तुमच्या गुरुजींची पुण्यतिथी हजेरी लावायला यायला हवं अण्णा
आता काही उरलं नाही माझं, काही उरलं नाही माझ्या वतीनं. तुम्ही फार झाला गुरुजींच्या तपशिलीला. नाही तुम्हाला यायला खाव नको अण्णा. चला नको नाही बघू नका. चला तुम्ही पण अण्णा नाही. चला तू चला.
खड़े नहीं हे नशीब समझ फाउंटन तुम तुम फाउंटन तुम्हारा पा धर्मपत्नी पतीच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष पाहिजे लक्ष पाहिजे मला तेवढंच काम नाहीये नाही थांब दे आज तुला ही एकच कामगिरी आहे माझं फाउंटन पेन शोधून काढणं बोल आज फाउंटन पेन नाहीसे झालं उद्या तू घरातून नाहीशी तू घरातून नाहीशी तुम्ही तेवढीच वाट बघताय अहो इकडे कुठेतरी पडलं असेल बघा शोधा नाहीतर कांताबाईंच्या मुलांनी घेतलं असेल भरतच काहीतरी मला सांगत जाऊ नको कांताबाईची मुलं सुतुवीच्या तोड्यावर सुद्धा हात लावायची नाही चांगल्या संस्कृतीची मुलं आहेत ती माझी खात्री आहे आणि आजोबांचं पेन सापडलं का तुम्हाला नाही खोट म्हणतो आहे हो का तुला किती वेळा सांगितलं दुसऱ्याच्या वस्तूला हात लावायचे दुसऱ्या पुढे हात पसरायचा नाही मला परीक्षेला पेन नव्हता म्हणून चोरी करतो हे शिकवलं का मी तुम्हाला आजोबांचा किती विश्वास आहे तुमचा त्याला कलंक लावला आपण गरीब आहोत पण भिकारी मात्र नाही आपण हात पुढे करायचा तो घेण्यासाठी नाही देण्यासाठी तुमचे वडील गेले पण मी हिंमत हारले नाही तुम्हाला जे निघा तुम्ही शिकावं खूप मोठं व्हावं आणि वडिलांचं नाव उज्ज्वल करावं म्हणूनच करते मी हे सगळं तुमच्या वडिलांच्या नावाला तेवढा सुद्धा कलंक लागू नये म्हणून जपायला हवं तुम्हाला बाबांचे शिकतात मी तुम्ही असं कधी करणार नाही आणि मोठा इंजिनियर नाही सहकारी प्राध्यापक
आणि विद्यार्थी विद्यार्थिनीनो, आज आपल्याला अभिमान वाटावा असा हा आजचा दिवस आहे. आपल्या कॉलेजातील विद्यार्थी कुमार अनिल श्रीकांत पंडित हे आपल्या देशातील इंजिनिअरिंगच्या अंतिम परीक्षेमध्ये पहिल्या वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. आणि त्यांची ही कर्तबगारी पाहून भारत सरकारने त्यांना शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. आणि लवकरच ते उच्च शिक्षण घेण्याकरता रशियाला जाणार आहे. म्हणून आज आपल्या कॉलेजतर्फे मी त्यांचा गौरव करीत आहे. अनिल श्रीकांत पंडित. आज अनिल श्रीकांत पंडित यांनी आपल्या कॉलेजचं नाव उज्ज्वल केलेले आहे. पुढील आयुष्यात अशीच कर्तबगारी दाखवून आपल्या भारत देशाचं नाव उज्ज्वल करतील अशी मी आशा करतो. आपल्या कॉलेजला भूषणावं ठरलेल्या कुमार अनिल पंडित यांना आपल्या कॉलेजच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींतर्फे मी हा पुष्प अर्पण करीत आहे. आज माझा मोठा सत्कार झाला कॉलेजात. प्रिन्सिपॉलने काल दिले सेक्रेटरीने हार घातला आणि सर्व पाहायला आई तू हवी होती. आई, हे सारे तुझ्यामुळं, तुझ्या शिकवणीमुळं, तुझ्या श्रमामुळं, तुझ्या त्यागामुळं झालं सर. नाही आई, हे सगळं तुझ्या वडिलांच्या पुण्यानं आणि त्यांच्या आशीर्वादामुळे. आजी यांना नमस्कार. दादा दादा, मी गंमत आणली तुझ्यासाठी. कसली गंमत? आधी डोळे मी बघू. आई तू पण मी. बर दादा, हात पुढे कर. आता नाही आता. कसली कटकट आहे ग? राखी बिखी बांधतेस की काय? राखी नाही. मग घड्याळ? हो, माझ्या भाऊ बिजीची साठवलेले पैसा आणले. आई, ही रेखाची एवढी खुशामत का केली कळलं का तुला? नाही अगं, मी इंजिनियर झालोय ना, एखादा बंगला बांधून पाहिजे असं लिहिलं आणि इच्छात त्यांना. तेरे काय दादा, आम्हाला म्हणून लग्नच करायचं नाही. आई, तू की साखरपुडा करायचा मोहन बरोबर. बघ ना दादा काय करशील. मार दे. मी सापडणारच नाही. म्हणून तू मोठा इंजिनियर झालास पण माझ्याकडे अजून विमा उतरवला नाही. आता उतरू की लग्नात दोघांचा? कथा असतो कथा असतो. लहानपणी बरं का कांतापणी मी याला आघाडीत पाहिला. मी ओळखलं की हा पुढे इंजिनियर होणार आणि पहिला नंबर मी पास होणार. मी आमच्या इंडिया बीजीला नेहमी म्हणतो पहिला नंबर मिळवणं सोपं नाही महाराजा. अहो साध्या रांचेत सुद्धा आम्हाला पहिला नंबर मिळतो. अहो कांताबाई, आनंदचे पेढे आम्हाला मिळाले पण आता रेखाचे लाडू काय मिळणार? लाडू देऊ की लवकरच तुमचे आशीर्वाद. बरी आठवण झाली. अनिल, ही तुझ्या म्हाताऱ्या आजोबाची लहानशी झोप म्हणजे फाउंटन तू. लहानपणी आजोबांचं चोर गेलो. ह्या पेन मुळे माझ्या आयुष्याला निराळ वळण लागलं. अनिल, तू मोठा इंजिनियर झाला, खूप पैसे मिळवशील काय, पण तुझ्या आईला आणि रेखाला विसरू नको. आणि हो, माझ्याकडे विमा उतरवायला विसरू नको. अजून मी तुझ्या आशेवर जगतोय. हो आई, आज दादा पाहिजे होते म्हणजे दादा सुरेश पाहायला. अनिल श्रीकांत पंडित हे भारतातील इंजिनिअरिंगच्या परीक्षेत पहिल्या वर्गात पहिले आले असून भारत सरकारने त्यांना परदेशी जाण्यासाठी शिष्यवृत्ती दिली आहे. लवकरच ते रशियाला जातील. माझा अनिल इंजिनियर झाला. माझा अनिल इंजिनियर इंजिनियर झाला. आणि
माणसा ओळखलं नाहीत मला? खरंच ते आलं तुला भेटायला, मुलांना डोळे भरून पाहायला. कुठे आहेत मुलं? बाहेर. त्यांना केव्हा एकदा पोटाची धरेन असं झालंय मला. मला ठाऊक आहे कांता, मी फार मोठा अन्याय केलाय तुमच्या कलेच्या प्रेमाच्या पाठीमागे लागून संगीताचा संसार करायला गेलो. संसारातलं संगीत कमवून मला क्षमा कर असं म्हणायला सुद्धा मला तोंड नाही. पण कांता, मी हात आलो आहे पुन्हा या प्रबंधात पाऊल टाकायचं. पण खर सोडून जाताना एवढा शिथल मुलाला आणि मला ही 20 वर्ष कशी काशी. मला तुझ्या दुःखाची परिस्थितीशी झगडून झालेल्या यातनांची जाणीव आहे कांता. माझ्या दुःखाची तुम्हाला कल्पना येईल. तुम्ही पुरुष आहात, संसार लिहिलेलं जोडू शकता आणि मोडू शकता. पण ही स्त्री आहे, संसाराचा डाव मोडता येत नाही ह्या स्त्रियाला. तुम्ही दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करू शकता, पण मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही पुरुषाचा विचार सुद्धा मनात आणला. मला कल्पना आहे कांता, नवरा सोडून गेला असतानाही तू डगमगली नाही, मुलांना वाढवलं, मोठं केलं. पण तुझ्या या भरल्या संसारात मला केळ्या कांता, मी आता थकलो आहे. गेली कित्येक वर्ष मी तुमच्या शोधात होतो, कसा झगडलो कसा झगडलो हे मात्र मला सारी तीर्थ केली पण मनाला शांती नाही. आपल्या घरात आपल्या माणसात अखेरचा श्वास निघावा म्हणून सारखाच तळमळत होतो. अखेर दिवाला दया आली, अनिलचं नाव आणि फोटो वर्तमानपत्रात पाहिला आणि झालो. कांता, ह्या तुझ्या अपराधी हातबाजी नवऱ्याचा स्वीकार करणार नाही का तू? भागिनी तुमचा स्वीकार करू शकत माझी इच्छा अजून सुद्धा शक्य नाही. शक्य नाही का? शक्य नाही? शक्य नाही का? शक्य नाही? सांग खाता बोल बोल बोल. मी तुमची वेगळं आहे. तुम्ही अर्धा संसार सोडून उठून गेला पण मला मात्र सोडता आला नाही. माझ्या पत्री 2 मुलं होती, त्यांना तुमचा दुर्लक्षी करून त्याने तुमचा अनादर करू नये म्हणून पुत्र एक ते काम सोडून इथं निघून आले. माझ्या समोर 2 मार्ग होते. कुंकू ठेव एका बाई बरोबर पळून गेलेल्या नवऱ्याची टाकलेली बायको म्हणून जगले, किंवा कुंकू पासून एका चारित्र्यवान नवऱ्याची पत्नी आणि कसबगार मुलांची आई म्हणून जगले. जाग माझं काय चुकलं का यार? नाही काका, चुकलं माझ आणि शिक्षा मात्र तुझ्या वाट्याला आली. फार मोठी शिक्षा पती जिवंत असतात
विधरीच उपेक्षित जीने जगले. माझे अश्रू माझे सांत्वन ही तुमच्या इज्जतीसाठी, मुलांच्या भवितव्यासाठी आणि तुमच्या इच्छेप्रमाणे आम्ही ना इंजिनियर केला. पाहिला तो फोटो, मुलं केवढा आदर करतात तुमचा, रोज तुमच्या फोटोची पूजा करतात. आता मी त्यांना कुठल्या तोंडाने सांगू, तुमचीच मुलं तुमचा तिरस्कार त्यांची समजूत माझ्यामुळे या खराबच करून खाती जायला नको पडेल. खालचा फार मोठे खरी पतिपत आहे, सात देवता आहे. कुठून ठेवत आहे ऐकेन तुमच्या सुखी संसाराची कहाणी. मी सोडू काय तुम्हाला तुमच्या घरी? कुठे आहे तुमचं घर? खूप दूर. पोहोचेन की नाही कोणा तू? कोण कोण आहे तुमच्या घरी? माझ्या घरी एक मुलगी आणि एक मुलगा. अच्छा, आदर्श पत्नी. मग एवढी मंडळी असली का दैवाची लिला विचित्र असते म्हणाले. दैवाची लिला विचित्र असते. Thank you.
संपले जीवन संपली राखा तुझा पाय छाला विसावला माथा विसावला माथा संपले जीवन उजळला दाव माझा मुघाती उजळला दाव माझा मुघाती धावलो मुगात मृग जलपाती धावलो मुगात मृग जलपाती उपेक्षित दारी तुझा जगन्नाथ देव उपेक्षित दारी तुझा जगन्नाथ तुझा पाय झाला विसावला माथा विसावला माथा संपले जीवन सुकलो मकलो नको राग देवा सुकलो मकलो नको राग देवा लेक दुआ गान तूत हाथ जावा लेक दुआ गान तूत हाथ जावा पड़ो देह माधा तुझे गुण गावा पदो देह माधा तुझे गुण गाता तुझा पाय झाला विसावला माथा विसावला माथा संपले जीवन नको जीने झाले मी तुझे पान नको जीने झाले मी तुझे पान तुझे तूच देवा घेऊन जगान तुझे तूच देवा घेऊन जगान चित्त लागले रे देव चित्त लागले रे पैल तिरियाता तुझा पाय झाला विसावला माथा विसावला माथा संपले जीवन संपली ही जाता तुझा पाय झाला विसावला माथा देवा विसावला माथा देवा विसावला माथा विसावला माथा देवा विसावला माथा देवा विसावला तुम्ही आपल्या हाताने माझा खराब पाहता आणि मला खूप खुला